नमस्कार, सर्वप्रथम आजच्या काही ठळक घडामोडी। आरोपींनाही निवडणूक बंदी, निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात भूमिका, तेजपाल यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आणि कालसन ठरला बुद्धिबळाचा नवा राजा। यानंतर घडामोडींचा आढावा पण अल्पशा विश्रांतीनंतर। सामान्य माणसांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारी उत्कृष्ट गुणवत्ता, पारदर्शकता, एकाग्रता, विश्वसनीयता आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण करणारी नमस्कार, मी महाराष्ट्रीयन ऑनलाइन न्यूज मध्ये आपलं स्वागत। ज्या व्यक्तीविरुद्ध सक्षम न्यायालयाने 5 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेशी गुन्ह्यावरून खटला चालवण्यास आरोप निश्चित केले आहेत, अशा व्यक्तीलाही निवडणूक लढवण्यास मज्जाव केला जावा अशी भूमिका निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात नुकतीच मांडली आहे। सध्याच्या कायद्यानुसार गुन्हे सिद्ध होऊन 2 वर्ष होऊन त्याहून अधिक शिक्षा झालेली व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते। मात्र ही अपात्रता केवळ शिक्षा झाल्यावर लागू न करता त्याआधीच्या टप्प्यास म्हणजेच न्यायालयाने आरोप निश्चित केले तरी लागू व्हावी असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। त्यांच्यावर फौजदारी गुन्ह्याचे आरोप असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढवण्यास मज्जाव केला जावा यासाठी पब्लिक इंटरेस्ट फाउंडेशन या स्वयंसेवी संघटनेने केलेली जनहित याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। त्या सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आयोगाने वरील प्रमाणे भूमिका घेतली असून ते व्यापक जनहिताचं ठरेल असं प्रतिपादन केलं आहे। मात्र अशा अपात्रतेसाठी आरोप निश्चितीस कालमर्यादा असावी व निवडणुकीच्या 6 महिने आधी न्यायालयाने आरोप निश्चित केले असतील तरच त्याला निवडणूक लढवण्यास अपात्र मानले जावे असं आयोगाने स्पष्ट केलं आहे। आयोगाची भूमिका सध्याच्या सपुआ सरकारच्या भूमिकेच्या विपरीत असून अशा अपात्रतेची तरतूद केली तर राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर खोटे नाटे खटले दाखल करण्यास प्रोत्साहन मिळेल असं म्हणून सरकारनं आयोगाचा हा प्रस्ताव अमान्य केला होता। मात्र ही भीती अनाठायी आहे व देशाच्या न्यायव्यवस्थेवर अशा प्रकारे सरसकट अविश्वास दाखवता येऊ नये असा प्रतिवाद आयोगानं केला आहे। तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। युवतीवर झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात गोवा पोलिसांनी त्यांच्यावर बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। तर दुसरीकडे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत गोवा सरकारकडून अहवाल मागवला आहे। या प्रकरणी गोवा पोलिसांची एक तुकडी मुंबई गाठणार असून या संदर्भात पीडित मुलीची व तिच्या सहकार्याची बोलून माहिती जमवणार असल्याचं गृह खात्यातील सूत्रांमार्फत सांगण्यात आलं। यानंतर घडामोडींचा आढावा पण अल्पशा विश्रांतीनंतर। नमस्कार, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता बातम्या क्रीडा क्षेत्रातील। सलग 5 वेळा विश्वविजेता भारतीय सुपर ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला त्याच्याच भूमीत मात देत नॉर्वेचा वर्ल्ड नंबर 1 मॅक्सन कार्लसन बुद्धिबळाचा नवा जगजेता बनला आहे। जेतेपदासोबतच 22 वर्षाचा कार्लसन सर्वात तरुण विश्वविजेता ठरला असून याआधी सर्वात तरुण विश्वविजेता होण्याचा मान रशियाच्या गॅरी कास्पारोव्हने होता। 12 फेऱ्यांच्या विश्वविजेते पदाच्या लढतीत कार्लसनने 10व्या फेरीत आनंदला शीतपिंग रोखून आवश्यक अर्धा गुण मिळवला व 6.5 विरुद्ध 3.5 अशा फरकानं जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं। कार्लसनला जेतेपदापोटी 9.7 कोटी बक्षीस मिळालं। आनंदला मात्र 6.40 कोटी समाधान मानावं लागलं। पहिल्या 4 सामन्यांमध्ये दोघांनाही बरोबरीवर समाधान मानावं लागलं होतं। मात्र त्यानंतर 5व्या सामन्यात कार्लसनने आनंदला पहिला पराभवाचा झटका दिला। त्यानंतर 6व्या सामन्यातही त्यानं आनंदला मेट केलं। काल झालेल्या 10व्या सामन्यात आनंद कार्लसन समोर जिकरी जीत झुंज दिली। मात्र कार्लसनचा बचाव खूप प्रभावी ठरला आणि अखेर हा सामना बरोबरीत सोडून कार्लसन नवा जगजेता बनला। गेल्या 3 वर्षांपासून कार्लसनचे नाव बुद्धिबळ जगात दुमदुमते आहे। जानेवारी 2010 पासून तो जागतिक क्रमवारी नंबर 1 चा खेळाडू बनला आहे। हॅरिश शील स्पर्धेत 546 धावांची खेळी करून अवघ्या जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणाऱ्या पृथ्वी शॉची क्रिकेट विश्वाची प्रदक्षिणा अतिशय खडतर प्रवासातून जात आहे। पृथ्वी हा 4 वर्षाचा असताना त्याच्या आईचं निधन झालं। आई वादली आणि त्यानंतर वडील पंकज शॉ यांनी अनंत अडचणीवर मात करत पृथ्वीला घडवलं। पृथ्वीला घडवण्याचा त्यांचा संघर्ष अजूनही चालूच आहे। विरार येथे जन्मलेला पृथ्वी मूळचा कोलकात्याचा आहे। विरार येथील नारंगी गावात लहानाचा मोठा झालेल्या पृथ्वीनं क्रिकेटची सुरुवात केली ती गोल्डन सर क्रिकेट क्लबद्वारे।
आपल्या खेळीच्या जोरावर अल्पावधीतच त्यानं विरार परिसरातील क्रिकेट क्लब मध्येही दबदबा निर्माण केला होता. पृथ्वीच्या दिवसाची सुरुवात रोज सकाळी 5 वाजता होते. सकाळी 7 पासून चर्च गेटला क्रिकेटचा सराव झाल्यानंतर क्रिकेट सामने खेळून सायंकाळी वांद्रे येथील MIG क्लबला पुन्हा पृथ्वीचा क्रिकेट सराव सुरू होतो. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आरोपींनाही निवडणूक बंदी. निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात भूमिका. तेजपाल यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आणि कालचं ठरला बुद्धिबळाचा नवा राजा. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता V23 महावीर मार्केट Sector 18 वाशी नवी मुंबई. उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद.